अशी बातमी पुण्यामध्ये ससून रुग्णालयातील परिचारिकांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं हे आंदोलन आहे. जवळपास 400 परिचारिका बेमुदत संपात सहभागी झाल्या. रुग्णालयातील परिचारिकांची खासगी भरती बंद करावी अशी या परिचारिकांची मागणी आहे. याचा ही दृश्य आपण बघू शकताय. तर या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी. पुण्यातील ससून रुग्णालयातील परिचारिका विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. मोठ्या संख्येनं ह्या सगळ्या परिचारिका या संपात सहभागी झालेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या त्यांच्या मागण्या आहेत. नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खासगीकरण बंद करावे, जेणेकरून रुग्णसेवेतील जो दर्जा आहे, रुग्णसेवेचा जो दर्जा आहे तो उंचवण्यात येणार आहे. त्यामुळे आमचं पहिली मागणी जी आहे ती खासगीकरण बंद करावे. त्यानंतर प्रशासकीय बदल्या बंद कराव्यात, नर्सिंग अलाउन्स मिळावेत आणि केंद्राप्रमाणे आम्हाला सर्व भत्ते मिळावेत. हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत. संपाच्या अगोदर आम्ही त्यांना एक लेखी इंटिमेशन दिलेलं होतं की आम्ही संप ह्या दिवसापासून करत आहोत, परंतु ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत जोपर्यंत ते लिखित स्वरूपात येत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संप चालूच ठेवणार आहे. आमच्या बेसिक मागण्या त्याच आहेत. गेले म्हणजे 6 महिन्यापूर्वीपासून आम्ही एक निवेदन दिलं होतं. त्यांनी दोन दिवसात आम्ही त्यावेळेस संप मिठवला होता की बाबा नाही मान्य करणार आहोत, पण त्यांनी लिखित स्वरूपात कुठलीही आमची मागणी एकही मान्य केलेली नाही. म्हणून आम्हाला आज हे ठोस पाऊल उचलावं लागतंय. आमची ही कुणाचीही इच्छा नाही की रुग्णसेवा त्याच्यामध्ये हॅम्पर झाली पाहिजे, पण आम्हाला ना इलाज आहे. जर सरकार आमचं ऐकत नसेल तर आम्हाला आमचं ठोस पाऊल उचललं गेलं पाहिजे. कॅमेरा पर्सन किरण काजळे, समित ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.